नमस्कार मित्रांनो, टायटल मध्ये सांगितल्याप्रमाणे 50 कॉर्पोरेट कंपन्या, 255 लोक आणि 4 बँका यांनी मिळून या देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या जवळपास 20 लाख करोड इतक्या रुपयांची लूट केली आहे। आता असं म्हटल्यानंतर तुमच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतील की ह्या कोणत्या कंपन्या आहेत, जे लोक कुठून आलेले आहेत, या कोणत्या राज्यातले आहेत, यामध्ये कोणत्या बँका इन्वॉल्व आहेत, कोणत्या राज्यातून किती लोक आहेत आणि नेमकं हे प्रकरण काय, असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित झाले असतील आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओमधून देणार आहे। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सांगायचं तात्पर्य हे की ह्या ज्या 50 कॉर्पोरेट कंपन्या आहेत, या कंपन्यांनी, मी तुम्हाला प्रत्येक कंपनी वाईज सांगणार आहे की कोणत्या कंपनीनी किती पैसे बँकेतनं कर्ज घेतलं आणि त्या कंपनीनंतर दिवाळखोरीत दाखवून हे कर्ज परत फेडण्यासाठी असमर्थता दाखवलेली आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊ की ह्या कंपन्या चालवतंय कोण आणि हे लोक येतात कुठून। तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की या कंपन्या चालवणारी जी मंडळी आहे ही प्रामुख्यानं पूर्वाश्रमित कुठल्या तरी मोठ्या कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये मोठ्या पदावर राहिलेले आणि तिथून निवृत्त झाल्यानंतर यांनी ह्या कंपन्या स्थापन केल्या। ते उदाहरण दाखवून तुम्हाला सांगतो की SREI इक्विपमेंट फायनान्स ही कंपनी कोणी स्थापन केली, तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक सेवानिवृत्त मॅनेजिंग डायरेक्टर, त्याचबरोबर टाटा सन्सचे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर निवृत्त आणि त्याचबरोबर सुंदरम फायनान्सचे XMD ह्या तिघांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केली SREI इक्विपमेंट फायनान्स नावाची। आणि या कंपनीनं बँकेकडनं 22,485 कोटी रुपये कर्ज घेतलं आणि पुढे हे कर्ज फेडण्यासाठी असमर्थता दाखवलेली आहे। आता तुम्हाला सांगतो की यामध्ये किती, मी तुम्हाला काही कंपन्यांची नावं सांगणार आहे आणि त्यांनी घेतलेले कर्ज आणि ते आता बुडीत निघालेल्या कंपन्या यांची नावं मी तुम्हाला सांगतो। फ्युचर लाईफस्टाईल या कंपनीनं 10,700 कोटी रुपये, SREI इक्विपमेंट फायनान्स जसं आम्ही आधी सांगितलं की 22,485 कोटी रुपये, फ्युचर इन्व्हेस्टमेंट 10,300 कोटी रुपये, त्याचबरोबर शक्तीभोग आटा आपण ज्याला म्हणतो या कंपनीनं 1,906 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे। सिम्बोनी शुगर या कंपनीनं 1,045 कोटी रुपये, त्याचबरोबर ABG शिपयार्ड यासारख्या कंपनीने देखील 3,000 कर्ज घेतलेलं आहे। REI अॅग्रो कंपनी हिनं 2,602 कोटी रुपये, सिटीजन आणि गीतांजली या दोन्हीला जर आपण एकत्र केलं तर यांचं 2,500 कोटी रुपयाच्या वर यांनी कर्ज घेतलेलं आहे। ह्या एकंदर 50 कंपन्या आहेत, पैकी काही वानगी दाखल तुम्हाला मी ह्या कंपन्यांची नावं सांगितली आणि विशेष म्हणजे या कंपन्यांनी ही जर सगळी 50 कंपन्यांची जर कर्जाची रक्कम आपण एकत्र केली तर ती होते 90,000 कोटी रुपये। हा झाला एक भाग ह्या कंपन्या झाल्या। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सांगतो 255 लोकांनी जे कर्ज घेतलेलं आहे त्यामध्ये 36 लोक 1 ते 3,000 कोटीपर्यंत त्यांनी कर्ज घेतलेलं आहे, 4,000 17 लोकांनी कर्ज घेतलेलं आहे आणि 100 ते 1,000 कोटी अशा 219 लोकांनी हे कर्ज घेतलेलं आहे। ही जर आपण टोटल केली तर साधारणपणे हे 272 लोक होतात, हे 272 आणि ते 50। जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या कंपन्यांची परिस्थिती काय, तर ह्या कंपन्या चालवणारे लोक जसे ह्या मोठमोठ्या कंपन्यांमधनं किंवा ऑर्गनायझेशनमधनं रिटायर झाल्यानंतर त्यांनी या कंपन्या स्थापन केल्या, ह्या लोकांचा प्रभाव सरकारमध्ये देखील आहे, प्रशासनामध्ये देखील यांचा मोठा प्रभाव आहे आणि त्याच माध्यमातून यांनी हे कर्ज घेतलेली आहे। आज मी केला हे जेव्हा उघड झालं की हे सगळे जुलै 22 मध्ये ह्या गोष्टी उघडकीस आल्या की मोठ्या संख्येनं हे अकाउंट NPA मध्ये चाललेले आहेत, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स मध्ये हे चाललेले आहेत आणि मग बँका खळबळून जागा झाल्या। आता मी तुम्हाला सांगतो की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या बँके यामध्ये कोणत्या बँकांना हे आहेत, याच्यामध्ये कोणत्या बँकेंची किती पैसे आहेत आणि हे लोक कोणत्या राज्यातून येतात, कोणत्या राज्यामध्ये ह्या सगळ्या लोकांनी हे प्रकार केलेले आहेत, तर यामध्ये तुम्हाला सांगतो मी
एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचा यामध्ये 30% पैसे अडकलेले, पंजाब नॅशनल बँकेचे 16%, युनियन बँक ऑफ इंडियाचे 12.5% आणि बँक ऑफ बडोदाचे 10.5% एवढे पैसे या सगळ्या 90,000 कोटींमध्ये अडकलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा सगळा आकडा 20 लाखापर्यंत जातोय, तेही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर मग आता रक्कम किती आहे, तर रक्कम एसबीआयची रक्कम जवळजवळ 72,000 कोटी, पंजाब नॅशनल बँकेची 40,000 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाची 30,000 कोटी आणि बँक ऑफ बडोदाची 25,440 कोटी रुपये. तर याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यांचा देखील याच्यामध्ये वाटा आहे, त्यांचे जवळजवळ 21,715 कोटी रुपये आणि इंडियन ओव्हरसीज बँक या बँकेचे देखील 12,312 कोटी, यासोबतच आयडीबीआयचेही 21,751 कोटी एवढे पैसे यामध्ये अडकलेले आहेत. आणि मग आता यामध्ये हे कोणत्या राज्यामधून हे लोक येतात तेही मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे पैसे लोकांनी हडप केलेले आहेत किंवा लुटून नेलेले आहेत कोणत्या राज्यामध्ये किती पैसे ते सांगणार आहे. आणि ह्या ज्या कंपन्या 50 कंपन्या बुडालेल्या आहेत त्यांची हेडक्वार्टर्स सध्या कुठे आहेत ते हेडक्वार्टर जर आपण बघितलं तर मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, कानपूर, लखनौ, भोपाळ, इंदोर या ठिकाणी या कंपन्यांची हेडक्वार्टर्स आहेत. हे सगळे लोक तिथे मजेत राहत आहेत. आणि एकंदर हे जे बँकेचे पैसे 20 लाख करोडचा जो सगळा घोटाळा आहे किंवा हे पैसे जे दाबून बसलेले आहेत त्यांनी लूट केलेले सर्वसामान्य लोकांची, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 80,471 कोटी रुपये, दिल्लीमध्ये 41,421 कोटी, पश्चिम बंगाल 20,727 कोटी, गुजरात 18,456 कोटी, तामिळनाडू 14,916, चंदीगड 6,125, पंजाब 5,774, उत्तर प्रदेश 5,441 अशा पद्धतीनं हे सगळे पैसे या कंपन्यांनी कर्ज म्हणून घेतले आणि कंपन्या दिवाळखोरीत काढल्या. मित्र एक लक्षात घ्या की जर एखादा आपण सर्वसामान्य माणसाने किंवा व्यापाऱ्याने किंवा उद्योजकांनी 2-5 लाखाचं कर्ज घेतलं आणि त्याचा धंदा जर तो बुडाला आणि तो जर असमर्थ ठरला कर्ज परतफेड करण्यासाठी आणि त्याचा धंदा जर चौपट झाला असेल तर त्याला 2 वेळचं जेवण देखील सुखानं जात नाही, समाजामध्ये त्याची पत राहत नाही, त्याच्या व्यापारी वर्गामध्ये त्याची पत राहत नाही आणि एक नामुष्कीचं जगणं त्याच्या वाट्याला येतं. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 90,000 कोटींचा कर्ज फेडण्यास असमर्थ ठरलेल्या कंपन्यांचे मुख्यालय सुरू आहेत आणि या कंपन्या चालवणाऱ्या सर्व लोकांचे मोठमोठाले बंगले आहेत, बंगलेच नाही यांचे चार्टर्ड प्लेन आहेत आणि त्यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये डझनानं लांब सडक गाड्या तिथे उभ्या असतात. यांच्या श्रीमंतीमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही, यांच्या राहणीमानामध्ये फरक पडला नाही, समाजामध्ये हे श्रीमंत म्हणूनच मिरवत आहेत. आणि मग प्रश्न असा उपस्थित होतो की असं जर असेल आणि असं नाही की ह्या कंपन्यांनी आता पहिल्यांदाच कर्ज घेतलेले, या आधी कर्ज घेतले, पुन्हा कर्ज घेत गेले, कर्जावर कर्ज घेत गेले आणि मग असं असताना यांना कर्ज कोणी दिलं आणि ह्या बँकांनी बेधडक त्यांना कर्ज का दिलं, मग यामध्ये या कंपन्या आणि बँका यांची काही साठगाठ आहे का, किंवा यांना कर्ज देण्यासाठी शासनाकडून काही दबाव होता का, सरकारकडून काही दबाव होता का आणि आता हे कर्ज परत येत नाही. जसं मी तुम्हाला हे 90,000 कोटीचं व्याज सांगितलं, पुढचंही अजून सांगतो की 20 लाखामध्ये कशा पद्धतीने आहे. 1 करोडपेक्षा कमी कर्ज घेतलेले जे लोक आहेत हे 2013 पूर्वी त्याचे एनपीएमध्ये गेलेले अकाउंट जे होते हे ही रक्कम जर एकत्र केली तर ही साधारणपणे 1 लाख करोड, 2018 मध्ये ती झाली 1.5 लाख करोड आणि 2022 मध्ये ती झालेली आहे 2.25 लाख करोड. हे छोटे व्यापारी, तसं 1 करोड म्हणजे काही छोटी रक्कम नाही, परंतु हे छोटे व्यापारी मध्ये मिळतात हजारो करोडचे कर्ज घेणाऱ्याच्या तुलनेमध्ये. बरं, 2013 पूर्वी जेव्हा हे कर्जाची रक्कम एनबीएची रक्कम 1 लाख कोटी होती त्यावेळेस हे कर्ज वाटप टोटल कर्ज वाटप 4% होतं आणि 2022 मध्ये ही अमाऊंट वाढली, 2.25 लाख झाली, मात्र टक्केवारी जी आहे ती 4% वरून 1% आलेली आहे. आणि जसं मी सांगितलं की 50 कंपन्यांनी 90,000 कोटींचा जो आहे कर्ज घेऊन ते कर्ज बुडवण्याच्या मानसिकतेमध्ये गेलेले आहेत. त्याचबरोबर हे जे मी तुम्हाला शहराची नावं सगळी सांगितली मुंबईपासून तर चेन्नईपर्यंत, या सर्व म्हणून 255 लोकांनी
त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे ते 15 लाख कोटी रुपये. 15 लाख कोटी हे 90,000 कोटी ते आणि ह्या 1 करोडपेक्षा कमी कर्ज घेतलेल्या लोकांची जर ही सगळी बेरीज केली तर ही 20 लाख करोडपर्यंत जाते. 20 लाख करोड रुपयांचे हे सर्वसामान्यांचे बँकेतले पैसे या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी आणि या 255 लोकांनी सगळी मिळून लूट केली. मग अशी शंका येते की ह्या बँका, चार बँका आणि ह्या कॉर्पोरेट कंपन्या आणि हे कर्जदार यांची काही साठगाठ होती का, यांची काही बिली बघत होती का? बरं, आज ते सांगतायत की आम्ही हे कर्ज परतफेड करण्यासाठी असमर्थ ठरलेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये या देशानं वेगवेगळे कायदे तयार केले, त्यासाठी उपाययोजना देखील केल्या. आणि पहिली उपाययोजना जी असते त्याला आपण म्हणतो की क्रॉनिक कॅपिटलिझम. क्रॉनिक कॅपिटलिझम म्हणजे काय आहे की एखादा उद्योग जर डबघाईला आला असेल तर नियम शिथिल करून शासन तो उद्योग पुन्हा एकदा रिइन्सिस्ट व्हावा किंवा तो उद्योग सुरू राहावा यासाठी काही कायद्यामध्ये शिथिल करते आणि आपल्या शासनाची तिजोरी थोडीशी हात ढिला करून त्यांना आणखी आर्थिक पुरवठा देते. परंतु हे काही मर्यादेपर्यंत हा इलाज काम येतो. पण हा जो सगळा प्रकार आहे 20 लाख करोडचा हा आता क्रॉनिक कॅपिटलिझमच्या कक्षेच्या बाहेर गेलेला आहे, त्याच्या पलीकडचा हा आजार झालेला आहे. आणि म्हणून यासाठी मग काय केलं शासनाने की या सर्व प्रकरणा निपटवण्यासाठी किंवा यांची वसुली करण्यासाठी एनएआरसीएल तयार केलं. एनएआरसीएल म्हणजे काय की नॅशनल असेट्स रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी लिमिटेड अशी एक कंपनी काढली. आणि या कंपन्यांच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला दिसेल की ह्या एनएआरसीएलने त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत की यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी, यांचे जे तर जे काही असेट्स असतील ह्या सगळ्या असेट्स जप्त करण्यात याव्या आणि बँकेनं ती वसुली करावी. परंतु या प्रकारामध्ये असं काहीही कुठे घडताना दिसत नाही. मी तुम्हाला सांगितलं हे सगळे लोक अजूनही श्रीमंत म्हणूनच मिरवत आहेत. मोठमोठ्या त्यांच्या कोठ्या आहेत, त्यांचे चार्टर प्लेन आहेत, त्यांचे हेलिकॉप्टर्स आहेत आणि एवढंच नव्हे तर डझनानं त्यांच्या आवारामध्ये तुम्हाला लांब सडक गाड्या उभ्या असलेले दिसतील आणि हे समाजामध्ये मिरवताना दिसत आहे. आणि मग याविषयी जर बँकेंना आपण जर विचारलं की जर एनएआरसीएलने यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही काय कारवाई केली तर बँक मात्र हात वर करते. मित्र, एकीकडे राजकीय पक्ष या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कारवाई होत असताना त्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरतात. मग ते नॅशनल हेराल्ड प्रकरणासाठी सोनिया गांधी, राजीव गांधीच्या समर्थनार्थ उतरणार असेल किंवा मग नवाब मलिक सारख्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अडकलेल्या त्यांच्या समर्थनासाठी उतरणार असेल अशी अनेक उदाहरणं आहेत. मात्र हे सगळे लूट, या जनतेच्या पैशाची लूट या लोकांनी मिळून केलेली आहे, या विरोधात राजकीय पक्ष कधी रस्त्यावर येणार आहे का? ती मानसिकता त्यांची आहे का? आणि मग अशा परिस्थितीत आमचा मीडिया काय करतोय? बर, हे सगळं प्रकरण घडत असताना या प्रकरणामध्ये बँका कारवाई करताना दिसत नाही, कायदा तोकडा पडताना दिसतो, सरकार मूक गिळून आहे आणि हे जे बुडवे आहेत हे बुडवे मात्र राजरोसपणे श्रीमंत म्हणून समाजामध्ये वावरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मग सर्वसामान्य माणूस कुठे आहे? हे सगळे प्रकार होत असताना त्याला तर कल्पनाही नाही, सर्वसामान्य माणसाला तर कल्पनाही नाही की एवढी 20,000 कोटी 20 लाख कोटी सगळी ही सगळी भानगड करून झालेली आणि जनतेचा पैसा हा गेलेला आहे, हडप करून बसलेले. ही जी रक्कम आहे ना, म्हणजे हे जर तुमची हे 255 लोक, 50 कंपन्या आणि ह्या 4 बँका यांचं हे जे सगळं काही प्रकरण आहे, हे प्रकरण उलथून लावणारी एखादी जर सत्तापालन जर झालं, त्यांनी जर उलथून लावलं तर मी तुम्हाला सांगतो की आमच्या देशातल्या बरेच राज्य कर्जमुक्त होतील हे जर पैसे परत आले तर. आणि पंतप्रधान मोदी जे आमच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये बोलतायत ना, हे जर पैसे, ही जी लूट थांबवली आणि झालेली लूट जर वसूल झाली तर 5 ट्रिलियनच्या पलीकडे केव्हाच निघतो. जे पंतप्रधान म्हणत होते की एवढा काळा पैसा आहे, जमा केला तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येऊ शकतात, हे जर पैसे आले ना 15 लाख कुठे मागे राहतील? आणि म्हणून म्हणतो की हे सगळं घडत असताना जर सरकार चूक गप्प बसवलेलं असेल, फसवणूक करणारे राजरोसपणे वावरत असतील तर मग सामान्य माणूस या सगळ्या घटनेकडे काय बघतोय, त्याची परिस्थिती काय, तो कुठे आहे?
आणि मग तो यासाठी काही करणार आहे का नाही? मित्र, हे सगळं प्रकरण आपल्यासमोर आणण्यामागचं कारण हे की ज्या राज्यकर्त्यांना आम्ही सत्तेमध्ये बसवतो त्यांच्यावर आमच्या संरक्षणाची, आमच्या पैशाच्या संरक्षणाची, आमच्या जीवितांच्या संरक्षणाची त्यांच्यावर जबाबदारी असते, नव्हे त्यांचं ते प्रथम कर्तव्य असतं. आणि जो काही राजस्व जमा होतो या राजस्वाचा देशाच्या भल्यासाठी, देशाच्या विकासासाठी त्याचा विनियोग झाला पाहिजे. अशा पद्धतीनं हे अपेक्षित आहे, हे अपेक्षित असताना घडते मात्र विपरीत. आणि हे तुम्ही आम्ही जर फक्त उघड्या डोळ्याने बघत राहिलो आणि आम्ही काहीच करू शकत नाही अशा जर भूमिकेत, मानसिकतेत जर तुम्ही आम्ही गेलो तर या देशाचं वाटोळ उघड्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. आणि म्हणून या देशाचं वाटोळ थांबवण्यासाठी तुम्ही आणि मी, म्हणजेच आपण सामान्य माणसंच हे वाटोळ थांबवू शकतो. त्यासाठी गरज आहे डोळसपणे लोकशाहीकडे बघण्याची आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा सचसत विवेकबुद्धीने वापर करण्याची. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि हो, या प्रकरणासंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुम्ही विचारणा करा. आमच्या टीमने हे सर्व पूर्ण खंगाळून काढलेलं आहे आणि मोठ्या प्रयासानं ही सगळी माहिती आम्ही एकत्र केलेली आहे. आमच्या सगळ्या टीम गेले 15 दिवस या सगळ्या प्रकरणावर झटत होती आणि शेवटी हे सगळं आमच्या हाती लागलं हे आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. JNCCT न्यूज अशाच वेगवेगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकून सामान्यांच्या डोळे उघडण्याचं काम आणि सामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम करते. पुढचा व्हिडिओ आमचा येणार अशाच विषयावर येणार आहे, तो म्हणजे राजकारणातलं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीकरणातून सत्ताकारण या संदर्भामध्ये देशाचं विदारक चित्र आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत. लक्ष असू द्या आमच्या पुढच्या व्हिडिओवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला पुन्हा एकदा सांगतो की कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. नमस्कार, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.